हाय, नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो, स्वयंपाक बनवला हो का? आताच भाकरी कालवण. इकडं मायरूज पप्पा बसले तया वाटत आजचा आपला असला जंगीवेत. दीदी, जंगीवेत कशामुळे आहे तुम्हाला पण नाही चांगल्या चांगल्या बद्दल माहित आहे सर्व भाऊ बहिणींना. वाटाणा खात बसलो या बोलत. उठून खा, उठून जेवली आता तुम पालती झोपली काय जाऊन पोट तुकायला. तर मित्रांनो, गेलतो कामावर. पिंकीला लागलं होत थोडं, म्हणल्यावर त्यातनं रगात गळत होत. दुपारचं घरी आलो कारण की सुतळी जी आहे ना बुटीची, ती बरोबर तिची आमक्या शिरायची. त्यातनं रगात गळत होत म्हणल्यानंतर मग मोदीच्याला बांधून राहिलेली आपण. चल म्हणलं घरी. आणि आज काय श्रावणातला रविवार, सोमवार पासून श्रावण लागणार आहे. म्हणल्यानंतर आज जेवढी बेत केलाय. तर मित्रांनो, आणलंय बोकडाचं मटण मस्त मधी. आपल्याला आज पार्टी करायची म्हणून पिंकीनं बनवली भाजी. जेवण करायचं भाजी वस्तूवर म्हणलं वाटण तरी खात बस. ओलं वाटाणं लय मला आवडतात, भुईमुगाच्या शेंगा ओलं वाटाणं. काल शनिवारच्या बाजारात भाऊ बहिणीनं वाटाणं आणलं होतं, मग ते आता मी बसून बसून कालवण. काल तर कामावून इतक्या वाजता आलो, 7:30 वाजता तुम्हाला सांगतो कामावून आलो. त्यानंतर बाजारला गेलो. आज कामावून आल्यावर काय केलं? आज 3 वाजता आल्यावर समजा दारा घरातलं समजा गावात काळी काढून घेतली. काढलं आपलं घरदार चांगलं तर भाऊ बहिणीनं आपण चांगलं. आपलं आपण काय करायचं? कष्ट करायचं, काम करायचं, थाटात राहायचं, कोणाचं डोक्यात घ्यायचं नाही, काही नाही. एवढं नाही थाटात, थाटातच घे. मला ऐकायला ताटात भाऊ बहिणी, तुम्हाला काय ऐकायला? ताटात आज बेत आहे. आणि मग पुरगी कशी पालती पडली, सरळ झोप म्हणले की उठून बस. मायरेला आमच्या बोर्डिंग मध्ये टाकाव, दुसरं बाळ व्हायच्या अगोदर व्हायची मारत. तर भाऊ बहिणी नो हो का, आपल्याला कुकरला काही लबर नाही हो का? दिली होती शेजारणीला लबर, पण त्या शेजारणीने मला काही लबर आणून दिलेली नाही. मग बघा तवापासनं असे बिगर लबरचीच आहे माझा कुकर. मग केलं आपलं छोटस थोडस कालवण, आता जेवण करायचंय आपल्याला. तिकडं होगा तळलं होत मायरूसाठी शिजलेलं मटण. मायरूला तव्यात तळलं होत, मायरूनं खाल्लं आपलं थोडं थोडं. तिला काला करून दिला, थोडं मिठाचं काढलं होतं भाऊ बहिणीने. आता नाही शाबू घालायचं, उद्या आंघोळ करून मस्त पहिला श्रम समोर आहे भाऊ बहिणीनं. म्हणून आपलं थोडस कालवण केलं, कारण की संपलं पाहिजे उद्याच्याला कामाला जायचं म्हणल्यावर. आणि उद्या उपास पहिला सोमवार धरायचं म्हणल्यावर वशाटाचं सगळं धुवून धावून काढायचं. मग तुम्हाला सांगते, आता केलं ते थोडं छोटं थोडंसं घालवण आपल्या सर मायरूच्या पप्पासाठी, माझ्यासाठी. मायरू तर जीवली. भाऊ बहिणीनं आता आपण बी जेवण करायचं, राहिलेले सगळं राहिलेलं कालवण भाऊ बहिणीनं फिकून द्यायचं. काय करायचं मग राहिल्यावर? उद्या पहिला सोमवार आहे, एक तर म्हणून तर थोडंच केलंय. पहिला सोमवार आहे म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं पहिला सोमवार उपवास धरायचा दोघांनी बी. उद्या पाणी सकाळचं सुटायचंय, पाणी पाणी उठून भरायचं, आंघोळ्या करायच्या, मग शाबू भिजाय टाकायचा. मग भाऊ बहिणीनं बाकीचं उरकूस तर धुणं धानं उरकूस तर शाबू भिजतोय. एक अर्धाभर तासात शाबू भिजत नाही का सांगा बरं? मग शाबू भिजला की मग परत करायचा कामाला, जाताना गरम गरम भरायचा डब्यात किंवा खायचा. आणि मग जायचं रानात, राहिलेली आहे आपली गुटी बांधायची ती बांधून यायचं उद्याच्याला दुपारपर्यंत. हो का, बेंडसपट्टी आणली मायरूच्या पप्पानी. मग अशी मी तुम्हाला दाखवलं का कसं वाचलंय ते? आणि तुम्हाला सांगते की बेंडसपट्टी लावली तरी न खालवायला येत नाही, दुखतंय. आणि त्यांच्या बी हातात काटा घुसलाय, तिथे हाडलोय नका. दोन बोटावरच कामायला
तुमच्याला काय काप घेत नाही म्हणल्या मी काप घेतोय बांधू ते लागतोय त्याला. आज श्रावण महिन्यात ना म्हणलं दाढी करा येत नाही म्हणजे दाढी बिडी करून रुपयाचं आणलं बिडीत पण आणि किती दाढी होईल. पन्नास रुपये दहावेला देत नाही अजिबात नाही. येतोय म्हणलं आपल्याला घरी दाढी करते भाऊ गुळगुळीत लागतंय ना आता गुळगुळीत लवकर उठायचंय उद्या लवकर उठायचं बाहुबली माझं लवकर झोपायचं राहिलेली कुठे बांधून टाकायची होती त्याला ओके कस आपलं पहिल्यापासून कष्ट केलेला आहे ते आपल्याला ते जे अक्कल बी आहे त्यांचा माल पण द्यायचा आहे तर ते मालाला पण आपण गिराय बघणार आहे व्यापार बघितलेला आहे तो दोन त्यांना उद्याच्या बोलवून घ्यायचं माल ठरतात त्यांना देऊन टाकायचा. एजंट आहे तर बरं भाऊ बहिणी पिंकीचा एक बंडल वरतो तीन बंडल बांधतो नाही दोन तीन बांधता दोन बर दोन पण आज तुम्ही दोनच बांधले मी चार बांधले काप घेत भाऊ बहिणी मग काय करते आपण शिकलोय बांधायला लगे लगे आपल्याला ह्यांच्या बरं येणार आहे का बांधायचं तरी पण सहाशे घेती सहाशे सातशे कुठे बांधते मी ह्यांच्या बरं महाग बांधते का नाही बांधते पण तेवढंच थांबा आता काही काप घेऊन बांधायचं म्हणल्या उशीर लागतो का नाही तुम्हाला तुम्हाला माझी बांधणी कशा बघित नाही बांधणी आहे तुमची फास्ट पण तरी पण ते वेळ गेलाच की त्यात काप घेण्यात सातशे बांधता पाचशे सहाशे बांधता दोन मी असल्या भावनी नऊशे हजार बांधते कारण की ते पुढं काप घेत असताना मी माग बांधत असते म्हणताय का तरी मी काप बांधते माग का बसते का तुमच्या बरोबर बांधते की मला पण माहिती बसते का सांग उभा राहून तर उभा राहूनच भाऊ बहिणी तिच्या पोटात हालतय बाळ काल तर काय सांगाय तुम्हाला तिने परिस्थिती बिघडली हाताला रान कापायला लागलं म्हणे पोटात हालायला लागलं ते आजी म्हणले आग इकडे पाणी पी म्हणले पोटूश आहे तू दरे म्हणले चार घास खा कस आहे भाऊ बहिणी बाहेरली माणसं लय भारी दिलं तिला जेवायला दिलं तर ती काय जेवली नाही म्हणली त्यांना पण येऊ देत आम्ही जेवली कस आहे आपला हलवण असं आपल्या संग भाऊ बहिणी आपली अशी राणातली मया येते व आपल्याला इचारते ते इचारलं तर भाऊ बहिणीनं किती जीवाला भारी वाटतं बघ बा असं वाटतं की आपल्या सख्या माणसाने इचारल्यावर किती आणखी भारी वाटतं पण आपली सख्खी माणसं आपल्याला कधी इचारतच नाही ती जे खरं आहे ते खरं आहे भाऊ बहिणी खरायला कुठं मरायला मग ती म्हणते ती की आपल्या सख्यापेक्षा परकी बरी नाही ती परक्याला जीव लावा आपण त्यांचा जीव लावलेला घ्या होय भाऊ बहिणी ती आजी इतकी भारी आहे का ना आपली मायरूला तर पूर्ण संभाळते तिथंच असते मायरू आता झाले उद्याचे दिवस भाऊ बहिणीनं तिथं गुट्टी संपली की आता मग बघायचं दुसरीकडे दुसरीकडे जायचं मग आता मायरूची तर लय आठवण म्हणते मायरूला राहू दे आमच्या इथं तुम्ही वाटाणा का फेकताय बरं सगळं कालवणाचं वाटाणं खाल्लं कालवणाला ती आहे तर तेवढं बी खावा कालवणाला राहू दे आता कालवणच करायचं उद्या तर उपास मग आणलं कशाला एकतर मला पण नाही खाऊ वाटत तुमच्यासाठी आमच्यासाठी आम्हालाच खाऊ वाटत नाही मटण मुळात भाऊ बहिणीनं खाऊ वाटत नाही मटण मोकळ्यातच घेऊन येते ताई नाश करायला पैसा पाणी द्यायचा उगाच कष्ट करून पैसा जाऊ द्या तुमच्यासाठी विचार करा काम करून आपण देतोय पण आणायचंच नाही ना मग खाऊ नाही वाटत तर तुमच्यासाठी आणला ग आता आम्ही तरी आहे का एवढं शॉकिंग त्या मटणाच्या अंड्याचे
बघा ती पोरगी सुद्धा नाही खात, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की आम्ही खात नाही म्हणल्यावर काय, तुम्ही खात नाही म्हणल्यावर आम्ही खात नाही। चला भाव बहिणी यूट्यूब पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू, आता एवढं खायला खायला घालून जेवतो आता, आणि बघू राहिलेलं फेकून फेकून द्यायचं। कसं आहे माहिती का, उद्या सोमवार आहे भाव बहिणी, नाहीतर कुणाला तर बोलवायचं देऊन टाकायचं ते कालवर। तुम्हीच करा, मला येत नाही मग भाव बहिणी चांगली बी करायची, चुके चुके बी काढायचे, म्हणजे किती शहाण आहे। चला भाव बहिणी भेटू पुढच्या वेळे मध्ये, लय उशीर झालाय स्वयंपाक करायला। बाय बाय। मला तर जीव वाट नाही, झोप वाटायला लागले, झोपच लागली कारण की कामामुळे थकून जात। तरी दुपारी झोपली होती भाव बहिणी, कामावर आल्या झोपेत न उठल्या, व्हिडिओ काढला होता, थोडा आराम घेतला होता। मी तर घेतला आराम, गावातच काढत बसतो। तो चला भेटू पुढच्या वेळेमध्ये, बाय बाय।